मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून आलेलं प्रकटन आपण पाहणार आहोत हे प्रकटन आहे सन दोन हजार एकवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करावयाच्या तारखांबाबत राज्यात कोविड एकोणीस या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन संचारबंदी जाहीर केली होती वेळोवेळी सदरचा कालावधी वाढवल्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार वीस परीक्षांचे निकाल माहे जुलै दोन हजार वीसमध्ये जाहीर झालेले आहेत महाराष्ट्र राज्य माध्य माध्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन दोन हजार एकवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा नियमित पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी प्रायव्हेट रिपीटर तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर भरावायचे असून त्यांच्या तारखावर तपशील खालीप्रमाणे आहे शुल्क प्रकार आहे नियमित शुल्कासह उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ शास्त्र शास्त्रकला व वा वाणिज्य शाखांचे फक्त नियमित विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे आवे सरळ डेटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने भरावायच्या तारखा मंगळवार दिनांक पंधरा बारा दोन हजार वीस ते चार एक दोन हजार एकवीसपर्यंत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाप व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी एच एस सी व्होकेशनल स्ट्रीम पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणात झालेले खाजगी विद्यार्थी श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने भरवायच्या तारखा मंगळवार पाच एक दोन हजार एकवीस ते सोमवार अठरा एक दोन हजार एकवीस उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयीन चलन डाउनलोड करून चलनाद्वारे बँकेत शुल्क भरवायच्या तारखा मंगळवार पंधरा बारा दोन हजार वीस ते सोमवार पंचवीस एक दोन हजार एकवीस तर मित्रांनो अशा प्रकारे ही प्रक्रिया चालणार आहे आवेदनपत्रे भरावं याच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर त्यांना कॉलेज लॉग इनमधून प्री लिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल कनिष्ठ महाविद्यालयाने त्यांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांबरोबर आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरच्या माहितीनुसार पडताळून अचोक असल्याची खात्री करावी त्याबाबत प्री लिस्टवर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी त्यानंतर सदर प्रिलिस्ट चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी तर मित्रांनो अतिशय हे महत्त्वपूर्ण प्रकटन असून यामध्ये असलेल्या तारखा लक्षात ठेवणं आणि त्या तारखेला ती प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारचं हे प्रकटन बोर्डाने आपल्या वेबसाईटवर ठेवलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ कि शकता किंवा पॉज करूनसुद्धा तुम्ही हे वाचू शकता जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कुठलीही अडचण होणार नाही याच्यासाठी हे आपल्यासमोर सादर केलेला आहे छोटासा व्हिडिओ तर मित्रांनो जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद